दाबेली बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण दाबेली मसाला बनवून घेणार आहोत. त्यासाठी इथे 2 ते 3 आपण लाल मिरची घेतलेली आहे, 1 चम्मच बडीशो, 1 चम्मच जिरा, 2 ते 3 दालचिनीच्या स्टिक्स, 3 ते 4 लवंग आणि 2 ते 3 चमचे धणे घेतलेले आहेत. हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण भाजून घेणार आहोत. सर्वात पहिले आपण धणे टाकून देणार आहोत. गोल्डन ब्राउन होईपर्यंत होऊ द्यायचंय. जास्तही नाही भाजू द्यायचे. त्यानंतर बडीशेप आणि जिरे हे देखील आपण टाकून देणार आहोत. दालचिनी पण टाकून द्यायची. त्यानंतर 3 लाल मिरच्या टाकून द्यायच्या आहेत, म्हणजे त्या देखील आपण भाजून घेणार आहोत. मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे, आपण हे आता काढून घेणार आहोत. या मिश्रणाला थोडं थंड होऊ द्यायचे आहे आणि नंतर आपण याला मिक्सरमधून काढून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण आपण ट्रान्सफर केलेले आहे आणि आता आपण याला मिक्सरमधून काढून घेऊया. या प्रकारे आपला दाबेली मसाला रेडी झाला आहे. त्यानंतर आपण दुसरी प्रोसेस करूया. दाबेलीच्या स्टफिंगसाठी इथे 4 ते 5 बटाटे घेतलेले आहेत. बॉईल केलेले पोटॅटोज घ्यायचे आहेत. 1 छोटी वाटी लसूण, 1 अर्धा अद्रक, 3 ते 4 बारीक हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. डाळिंबाचे दाणे देखील आपल्याला लागणार आहेत आणि शेंगदाणे हे आपण भाजून घेणार आहोत आणि त्यांचे वरचे जे साल आहे ते आपण काढून घेणार आहोत. लसूण, मिरची आणि अद्रक आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. एक बारीक पेस्ट करून घेणार आहोत त्यांची. या प्रकारे 5 मिनिट आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. या प्रकारे ब्राऊन कलर झालेला आहे. आता आपण शेंगदाण्यांचे साल काढून घेणार आहोत. या प्रकारे एक फडका घेऊन आपण त्याची साल काढून घेणार आहोत. या प्रकारे सर्व साल काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण आता चटणी कशी करायची ते बघणार आहोत. चटणीसाठी इथे 3 टेबलस्पून ऑइल टाकणार आहोत. त्यानंतर त्यात लसूण अद्रकची पेस्ट टाकणार आहोत. त्यानंतर यात 3 टेबलस्पून आपण दाबेली मसाला टाकणार आहोत. त्यानंतर यात बॉईल केलेले पोटॅटोज आपण टाकून देणार आहोत. त्यानंतर त्यात 1/2 टी स्पून साखर टाकणार आहोत. प्रॉपर मिक्स करून घेणार आहोत. 1/2 चम्मच हळद टाकून देणार आहोत जेणेकरून चटणीला कलर येईल. त्याला आपल्या टेस्टनुसार मीठ टाकून द्यायचे आहे. 1/2 लिंबू आपण टाकून देणार आहोत. थोडं पाणी टाकणार आहोत. त्यानंतर कोथिंबीर टाकून द्यायची आहे आणि आपली चटणी रेडी झालेली आहे. आता आपण स्टफिंग करणार आहोत. आपली चटणी तयार झालेली आहे. आता आपण स्टफिंग करणार आहोत. या प्रकारे आपण सर्व गार्निश केलेले आहे. पावाला आपण मध्य भागून कापून घेणार आहोत आणि त्याच्या दोघं बाजू आपण फ्राय करणार आहोत. या प्रकारे तवा आपला तापलेला आहे. यावर आपण तुम्ही बटरही टाकू शकता. माझ्याकडे बटर नाही आहे त्यामुळे मी तूप टाकणार आहे. या प्रकारे पावाची मधली साईड आपण अशी ठेवणार आहोत. बॅक साईडने पण लावून घ्यायचा आहे तो, जेणेकरून आपले पाव चांगल्या प्रकारे फ्राय होतील. या प्रकारे असे क्रिस्पी पाव होऊ देणार आहोत आणि सर्व पाव आपण असेच फ्राय करून घेणार आहोत. चला तर मग दाबेलीला स्टार्ट करूया. सर्वात प्रथम इथे लाल जी चटणी असते आपली चिंचेची ती लावणार आहोत खालच्या बाजूने. ही लाल लसणाची चटणी वरच्या साईडने लावून घ्यायची आहे. अगदी थोडी लावायची आहे कारण तिखट असल्यामुळे. या इथे हिरवे चटणी आहे, ती देखील आपण लावून घेणार आहोत. ही चटणीची स्टफिंग आपण यात टाकून देणार आहोत. हे भाजलेले शेंगदाणे डाळिंबाचे दाणे
मिठा, हा दाबेली मसाला थोड़ा स्प्रिंकल करायचा आहे, थोड़े कांदे, टोमॅटोज, थोड़ी कोथिंबीर प्रेस करायचे। या प्रकारे आपण सर्व दाबेली तयार करून घेणार आहोत। या प्रकारे आपल्या दाबेल्या रेडी झालेल्या आहेत। यांना परत एकदा आपण शालो फ्राई करून घेणार आहोत। दाबेलीच्या सर्व साईडने आपण शेव लावून घेणार आहोत। या प्रकारे ही रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। या प्रकारे आपले दाबेली तयार झालेले आहेत।